नमस्कार, मी स्वाती. स्वातीज किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत वडापाव. वडापाव हा महाराष्ट्राची फेमस डिश आहे. सगळ्यांनाच हा खूप आवडतो. चला तर बनवूया वडापाव. त्यासाठी लागणारं साहित्य आहे 3 मोठे साईजचे बटाटे, उकडून घेतलेत मी कुकरला. 3 शिट्ट्या करून घेतल्यात. बटाटे शिजल्यानंतर पूर्णपणे थंड होऊन द्यायचे, पाण्याखाली नाही धरायचे. थंड पाण्याखाली धरले की ते वडे आपले तेल पकडतात, पाणी पकडतात. हे पूर्ण थंड करून घेतलेत मी बटाटे. हे आहे बेसन पीठ. बेसन पीठ 2 वाटीच्या अंदाजे घेतले. हे घेतले आहे मसाला, लाल तिखट, थोडा ओवा, हळद, मीठ, हिंग, कडीपत्ता, मोहरी, जिरं 1 चमचा, मोहरी 1 चमचा, जिरं, लिंबाची अर्धी फोड. हे बाजूला मी मसाले घेतलेत. थोडं खोबरं, लसणाच्या 2-3 पाकळ्या, जिरं, लाल तिखट, हा घरचा काळा मसाला घेतला आहे मी. हे आहे कोथिंबीर, 2-3 हिरव्या मिरच्या, 2-3 लसणाच्या पाकळ्या, आल्याचा 1 तुकडा. हे सगळं वाटून घेणार आहोत आपण. पहिले आता बटाटे सोलून घेऊया. बटाट्याची साल काढून घ्यायचे. बटाटे मी 3 शिट्ट्या करून घेतल्यात कुकरमध्ये. बटाटे आपोआप थंड होऊन द्यायचेत, पाण्याखाली धरायचे नाहीत, नाहीतर जास्त पाणी पकडतील ते. पाणी पकडल्यावर आपले वडे तेलकट होतील. 3 शिट्ट्या करून घ्यायचेत, ओव्हर कुक करायचं नाही. हे झालेत आपले बटाटे सोलून. आता हे स्मॅश करून घ्यायचे. बटाटे स्मॅशरने स्मॅश करायचे नाहीत, हाताने करायचे. पूर्णपणे स्मॅश करायचे नाहीत परोट्यासारखे. थोडे मोठे मोठे हाताने तोडून घ्या. थोडे मोठे मोठे ठेवले की ते खायला पण छान लागतात. हे झाले तयार आपले बटाटे कुस्करून. हाताने तोडून घ्यायचे. स्मॅशरने एकदम स्मॅश नका करू, म्हणजे ते वडे पण छान होतील. मोठे मोठे तुकडे खायला पण छान लागतात. मी घेतलं आहे मी मिक्सरचं भांडं 1. त्यात कोथिंबीर, मिरची, आलं, लसूण याची मी चटणी बनवून घेणार आहे मिक्सरला. ही चटणी बटाट्याच्या भाजीला टाकणार आहे मी. तीन लसणाच्या पाकळ्या आहेत, 1 आल्याचा तुकडा, 2-3 हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, मीठ, चवीपुरतं मीठ. बटाट्याच्या चवीप्रमाणे जेवढे बटाटे आहेत तेवढ्या अंदाजे मीठ घ्यायचं आहे, कारण ही चटणी बटाट्याला टाकणार आहोत आपण. आता हे सर्व मी वाटून घेते मिक्सरला. बघा, हे वाटून झालेलं आहे. हे पूर्ण थोडं मोठं मोठंच ठेवलं आहे, कारण माझी लहान मुलं खाणारी आहेत, त्यामुळे मी तिखटपणा कमी व्हावा असावा म्हणून मी
मोठं मोठंच वाटले, तुम्ही बारीक वाटू शकता. हे घेतलेलं आहे मी तेल, कढई तापत ठेवली आहे, 2 ते 2.5 चमचे तेल घेतले आहे मी, रिफाईंड ऑइल. आता मी यात बटाट्याची स्मॅश केलेल्या बटाट्याची भाजी परतून घेणार आहे वड्यासाठी आपल्या. टाकलेली आहे मी 1 चमचा मोहरी. मोहरी तडतडून द्यायची आहे चांगली. आता घेतलाय कडीपत्ता. रेसिपीचं पूर्ण साहित्य मी सांगितलेलं नाही, त्यासाठी पूर्ण रेसिपी तुम्हाला पाहावी लागेल. माझा व्हिडिओ पूर्ण पहा आणि चवीचे बटाटे वडे करा. एकदम छान लागते ही रेसिपी, सर्वांनाच खूप आवडते. हे घेतलेली आहे मी आपली वाटलेली चटणी. लसूण, जिरं, मीठ घालून वाटलेली चटणी. ही चटणी घातल्यावर अजून आपल्या बटाट्याला चांगली टेस्ट येते. फ्रेंड्स, ही रेसिपी नक्की करून पहा आणि स्नॅक्समध्ये किंवा नाश्त्याला खाल्ला तरी चालेल हा पदार्थ. ही पूर्ण चटणी कच्चापणा जाईपर्यंत फ्राय भाजून घ्यायची चांगली. आता घेतली थोडी चिमटभर हळद. ही पण हलवून घ्यायची चांगली मीडियम गॅसवर. जास्त जळून द्यायचं नाही, बारीक गॅस ठेवायचा. आता घेतला आहे स्मॅश केलेला बटाटा. बटाटा पूर्ण एकसारखा करून घ्यायचा आहे, हलवून घ्यायचा आहे. सर्व मिश्रण पूर्ण सुकेपर्यंत, पूर्ण त्याचं पाणी, बटाट्याचं पाणी पूर्ण सुकलं पाहिजे. सगळं एकजीव करून परतून घ्या, घ्यायचंय. म्हणजे आपले वडे, बटाटा चांगला सुकला की वडे चांगले बनतील. असा बटाटा ह्या स्टेजवर चांगला परतला म्हणजे बटाटे खूप चांगले, वडे खूप छान होतील. तुम्हाला पाहिजे असे वडे होतील आणि तेल पकडणार नाहीत जास्त, तेलकट होणार नाहीत. पूर्ण सुकवून घ्यायचा आहे असा बटाटा. मी पूर्ण सुकवून घेतलेला आहे, चांगला 2-3 मिनटं तरी चांगला परतून घ्या. मी व्हिडिओमध्ये पूर्ण दाखवलेलं नाही, पण बंद करून मी परतून घेतलेला आहे थोडा. तुम्ही पण बारीक गॅसवर चांगला परतून घ्या. आता मी टाकलेले 1/2 लिंबू वरून 1/2 लिंबू पिळून घ्यायचे, त्यामुळे चांगली चव येते आपल्या बटाट्याच्या भाजीला, वड्यांना. झालेला आहे आपला बटाटा. आता ह्याला पूर्ण थंड होऊन द्यायचं आहे साईडला ठेवून. आता मी कढई ठेवली आहे तापत.
पूर्ण थंड गरम झाल्यावर यात घेतलेलं आहे मी तेल. आपले वडे तळायला तेल घेतलेलं आहे. वडे तळायला एवढं तेल लागेल हे मी सामानात आधी सांगितलेलं नाही. आता मी घेतलेलं आहे तेल. हे आहे बेसन पीठ. हे कोरडं बेसन पीठ घेतलं आहे आधी. त्यात मी मसाले मिक्स करून घेणार आहे. घेतलेलं आहे पाणी. आपलं बॅटर बनवून घ्यायचं बेसन पिठाचं. ह्यात मी घेतलं आहे हळद, थोडं काळा मसाला घरचा, मीठ, हिंग, थोडं ओवा. यात टाकायचं आहे. कोरडंच मिक्स करून घ्यायचं आहे त्यात. ह्या पिठाला हे मसाले टाकले की वड्यांना अजून चांगली चव येते. हे कोरडंच चांगलं मिक्स करून घ्या. मसाले म्हणजे मिक्स होतील ते चांगले त्यात. आता थोडं थोडं पाणी घालून मी मिक्स करणार आहे. एकदम पाणी टाकायचं नाही तर पातळ होईल आपलं बॅटर पूर्ण. थोडं थोडं पाणी घालून बॅटर सरसरीत भिजवून घ्यायचं आहे. थोडा सोडा चिमूटभर टाकायचा असेल तर तुम्ही टाकू शकता. ते सर्व असं थोडं थोडं हलवून एकसारखं भिजवून घ्यायचं आहे. हे झालं मिक्स झालेलं आहे आपलं. आता इथं घेतलेल्या आहेत मी हिरव्या मिरच्या. त्यात मी मीठ भरून घेतलेलं आहे. अशा मिरच्या मी मधून चिरून घेतलेल्या आहेत. त्यात मी मीठ भरून घेतले आतमध्ये. ह्या मिरच्यानंतर मी तळणार आहे वडे बनवल्यानंतर वड्याबरोबर खायला. अशी मिरची तळल्यावर खूप टेस्टी लागते. तर आपलं तेल तापलेलं आहे वड्यासाठी घेतलेलं. बॅटर असं झालं पाहिजे सरसरीत बॅटर पूर्ण पातळ नाही आणि पूर्ण घट्टही नाही असं बॅटर बनवायचं आहे. असे वड्याला आपल्या लागलं पाहिजे बॅटर. ते असं सरसरीत भिजवून घ्यायचं आहे बॅटर. आता मी चमच्यानं वडे त्यात भिजवून टाकत आहे. दोन पद्धती मी सांगत आहे. चमच्यानंही टाकू शकता तुम्ही आणि हाताने पण टाकू शकता. असं बॅटर बनवलं म्हणजे पूर्ण घट्ट नाही आणि पूर्ण पातळ नाही बॅटर बनवायचं. आता मी हातानेही टाकून दाखवत आहे. असे हाताने वटे वडे टाकायचेत आणि मीडियम गॅसवर चांगले भाजून घ्यायचे. हलक्या हाताने हलवून घ्यायचे. मीडियम गॅसवर चांगले तळून काढा पण चांगले वडे. फ्रेंड्स, तेल माझी कढाई खूप मोठी आहे त्यामुळे तेल मी जास्त घेतले. तुमच्याकडे छोटी कढाई असेल तर छोटी कढाई ठेवून डीप फ्राय करा, कारण हे वडे खूप मोठे बनतात. खाली तळाला लागू नये म्हणून जास्त तेल बुडण्यापुरतं तेल घ्या. वडे बुडण्यापुरतं तेल पाहिजे. तर वडे झालेले आहेत तळून.
असे हलके हलके हलवून तळून घ्या. वडे आपले झालेले आहेत असे तळून हलके हलके हलवत हलवत तळत राहा. हे झालेले आहेत फ्राय आपले वडे चांगले. बघा कसा कलर आलेला आहे, किती छान वडे झालेत आपले तयार. मस्त एवढे वडे झाले आहेत माझे तेवढ्या बटाट्याचे. आता हे राहिलेलं बॅटर आहे ते पूर्ण मी असं तेलात टाकून तळून घेणार आहे. हे तळलेल्या सगळ्या बॅटरचे एक चटणी, वड्यासोबत खायला एक चटणी बनवणार आहे. ही चटणी खायला खूप चवीला लागते, वड्यासोबत तर वडे पण एकदम चांगले लागतात या चटणीमुळं. ही चटणी नक्की बनवाच. हे झालेले आहेत एवढे आपले वडे आणि हे तळलेली शेव. ह्या घेतल्यात मी मिरच्या, मीठ भरून घेतलेल्या मिरच्या होत्या त्या तळून घेतल्यात. अशा झाकण ठेवून तळून घ्यायच्यात, नाही तर ते डोळ्यात उडतील, अंगावर तडतडतात तेलात तोडल्यावर. त्या मिरच्या बाजूला ठेवलेत मी. आता हा घेतलेला आहे बाजूला आपण ठेवलेला मसाला, खोबरं, लसूण, जिरं, काळा मसाला किंवा लाल तिखट घेतलं तरी चालेल. ही आपली शेव ही बारीक चुरून घेतली आहे मी. आता ही सर्व मी मिक्स करून एक चटणी बनवून घेणार आहे. हे घेतलेत पाव, आणि हे वडे हे आपले तयार आहेत. चटणी मी वाटून घेतलेली आहे. आता ही तयार आहे आपली डिश, वडापाव आणि तळलेल्या मिरच्या मी त्यावर टाकलेत, चटणी टाकली आहे. तर कशी वाटली आपली रेसिपी मला. पाव अर्धे कट करून त्यात चटणी भरायची आधी, त्यात वडा टाकायचा आणि बरोबर तोंडी लावायची मिरची. तयार आहे आपला वडापाव. तर कसा वाटला, आवडला असेल तर नक्की एक लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रांसोबत, कमेंट करा. तुम्हाला माझ्या रेसिपीज आणखी आवडत असतील तर नवनवीन रेसिपींसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, सोबत असलेली बेल आयकॉन दाबा. धन्यवाद.